हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? परीक्षा आता जवळ आल्यात, त्याच्यामुळं शक्य तेवढ्या क्षमतेने अभ्यास करण्याची आता गरज आहे. प्रत्येक पेपरची अतिशय चांगली तयारी तुम्ही करावी ही माझी अपेक्षा आहे, आणि ती तुम्ही करालच याच्याबद्दल खात्रीसुद्धा आहे. विषय कुठलाही असो, प्रत्येक लेसन, प्रत्येक चॅप्टर हा तोंडपाठ झालाच पाहिजे. तोंडपाठ म्हणजे काय? तर लाईन टू लाईन पाठांतर बिलकुल नाही, जे तुम्ही वाचाल त्याचं अंडरस्टँडिंग ठेवा. एकदा का तुम्हाला त्या विषयातलं अंडरस्टँडिंग आलं की पाठांतराची किंचितही गरज राहणार नाही. विषय फक्त समजला पाहिजे, तो तुम्ही एलॅबोरेट मनाने अगदी चांगल्या प्रकारे करू शकाल. त्यामुळं लाईन टू लाईन पाठांतर बिलकुल करायचं नाही. फक्त त्यातून आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते प्रिन्सिपल फक्त घ्यायचं, म्हणून त्याच्यासाठी अंडरस्टँडिंग फक्त तुमचं वाढलं पाहिजे. जी काही थेअरी असेल त्याचं अंडरस्टँडिंग ठेवा, थेअरी पाठ करू नका. बघा, तुम्ही वेगाने एक एक विषय हाता वेगळा करायला लागाल, आणि त्याच्यामुळं प्रत्येक टॉपिकबद्दल असं अंडरस्टँडिंग वाढलं की तुम्ही परीक्षेसाठी तयार झाला म्हणून समजा. आज आपण इंग्लिशचा एक लेसन बघणार आहोत, द नाईट आय मेट आइन्स्टाईन. ही शॉर्ट स्टोरी कुणी लिहिली आहे? जेरोम विडमन. जेरोम विडमन वॉज अ फेमस अमेरिकन प्लेराईट अँड नॉवेलिस्ट. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, अनेक नाटकं लिहिली, आणि ती जगभर प्रसिद्ध झाली. जगातील अतिशय मानाचं समजलं जाणारं प्राईज साहित्याच्या, पत्रकारितेच्या आणि संगीताच्या क्षेत्रातलं, पुलित्झर प्राईज. तुम्हाला त्याच्याबद्दल कदाचित माहिती असेलही, नसेल तर गुगलवरून जरूर घ्या. जगातील अनेक नामांकित संगीतकारांना, पत्रकारांना आणि लेखकांना हा मान मिळालेला आहे, तर जेरोम विडमन त्यापैकी एक आहे. त्यांच्या फिलेरो ह्या संगीत नाटकाला, म्हणजे म्युझिकल ड्रामाला, हे पारितोषिक मिळालेलं आहे. तर अशा प्रसिद्ध लेखकाची एक छोटीशी भेट एका प्रसिद्ध सायंटिस्टशी होते, आणि तो सायंटिस्ट म्हणजे सगळ्यांना माहीत असणारा आइन्स्टाईन. त्यांची आणि लेखकाची एका ठिकाणी योगायोगाने भेट होते. ती भेट होते कुठे? तर एका म्युझिक कॉन्सर्टच्या ठिकाणी. क्लासिकल म्युझिकचा कार्यक्रम असतो आणि त्या ठिकाणी त्यांची भेट होते. लेखकाला माहीत नाही की आपण आइन्स्टाईनला भेटतो आहे, आणि त्यांची चर्चा थोडीशी रंगत जाते, आणि लेखकाचे जे क्लासिकल म्युझिकचे डाऊट्स आहेत क्लिअर होत जातात, आणि तेच चित्र आपल्यासमोर लेखकाने मांडलेलं आहे. तर तो कशाप्रमाणे, तर कशा प्रकारे ही भेट झाली, त्यातून लेखकाला काय काय शिकायला मिळालं, हे सगळं लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं रायटरच्या नजरेतून आपण हा लेसन बघूयात, आणि मग आपल्यालाही आपली ओळख पटेल की आपल्याला ज्या गोष्टींची माहिती नसते ती गोष्ट शिकायची कशी, त्याच्याबद्दलची आवड निर्माण करायची कशी. कारण क्लासिकल म्युझिक जसं रायटरला खूप अवघड जात होतं समजून घ्यायला, एका भेटीनंतर त्याला ते आवडायला लागलं. कुठलाही भाग एखाद्या गोष्टीतला आपल्याला आवडत नसला तर तो का आवडत नाही? कारण त्याच्याबद्दल आपल्याला आवड नसते. म्हणून एकदा का तुम्ही ती शिकायची इच्छा आवडीसहित प्रकट केली, तुम्हाला आपोआप त्या गोष्टी आवडायला लागतात, सोप्या वाटायला लागतात. आणि तसंच थोडंफार रायटरबरोबर झालं आहे, तर ते आपण आता पाहणार आहोत की रायटरला क्लासिकल म्युझिकची आवड कशी निर्माण झाली, आणि पुढे तो चक्क एक प्रसिद्ध संगीत नाटककार झाला. रीड आउट करूयात स्टोरी, द नाईट आय मेट आइन्स्टाईन. व्हेन आय वॉज अ व्हेरी यंग मॅन, आय वॉज इन्व्हाइटेड टू डाईन ॲट द हाऊस ऑफ अ फिलंथ्रोपिस्ट. आफ्टर अ वंडरफुल डिनर आवर होस्टेस टूक अस टू अ लार्ज ड्रॉइंग रूम. चेअर्स वेअर बीइंग अरेंज्ड. आय एम अरेंजिंग द चेअर्स फॉर अ कॉन्सर्ट, माय होस्टेस सेड. वी आर गोईंग टू लिसन टू अ व्हेरी गुड पियानिस्ट. आता संगीताची चांगली जाण असलेली एक लेडी रायटरच्या ओळखीची, तिने त्याला इन्व्हाइट केलं आहे. कशासाठी? फक्त जेवणासाठी नाही, रात्रीच्या.
तर एका म्युझिक कॉन्सर्टसाठी, आणि त्या कॉन्सर्टला अनेक नामांकित मंडळी येणार आहेत आपली हजेरी लावायला. त्याचा अनुभव कसा होता ते आता आपल्याला पुढे समजेल. दो एव्हरी वन एल्स वॉज व्हेरी हॅपी, आय वॉज नॉट. आय डीड नॉट अंडरस्टँड क्लासिकल म्युझिक. आय थॉट आय वॉज टोन डीफ. आय सॅट डाऊन सो दॅट आय वुड नॉट बी इम्पोलाइट अँड वेटेड फॉर द कॉन्सर्ट टू बिगिन. आय डीड नॉट पे अटेन्शन टू द म्युझिक आफ्टर इट बिगॅन. कॉन्सर्टला आता सुरुवात होणारच आहे तर रायटर आपल्याला काय सांगतो आहे, मला संगीताचं अजिबात ज्ञान नाही, सुरांचं अजिबात ज्ञान नाही, मग मी कशाला विनाकारण इथं आलो आहे. पण शिष्टाचार म्हणून आता मला बसावं लागणार आहे, उगाच एखाद्याला वाटायला नको की मी उद्धट आहे म्हणून मी बसलो. आणि नामांकित जी लोकं ऐकायला येणार होती संगीत ते सुद्धा तिथे येऊन बसले. मी आता उगाचच वाट बघितली की बाबा एकदाच सुरू होऊ दे आणि संपून जाऊ दे. पुढे बघूयात आता कॉन्सर्ट सुरू झाल्यावर काय झालं. आफ्टर अ व्हाईल आय हर्ड एव्हरी वन क्लॅपिंग. सो आय रिअलाइज्ड दॅट द पीस वॉज ओव्हर. जस्ट देन आय हर्ड अ जेंटल बट फर्म व्हॉइस सेईंग You are fond of Bach. संगीताचा कार्यक्रम सुरू झाला, एक म्युझिक पीस वाजवून झाला, लोकांनी टाळ्या वाजवल्या. आता रायटरला कळलं की पीस संपलेला आहे, म्युझिक पीस संपलेला आहे, सगळेजण टाळ्या वाजवतात, चला मी पण टाळ्या वाजवतो. पण अचानक एक आवाज माझ्या कानावर आला. तो मृदू आवाज होता पण फर्म होता, जेंटल होता पण त्याच्यात एक विश्वास होता. आणि काय विचारलं मला त्या व्हॉइसने, तुला बाख आवडतो का? आता बाख कोण आहे? 17व्या शतकातला एक नामांकित जगप्रसिद्ध असा संगीतकार, ज्याने खूप सुंदर रचना क्लासिकल म्युझिकच्या तयार केल्या. I knew as much about Bach as I did about nuclear physics. Writer उलट्या अर्थाने म्हणतोय की न्यूक्लिअर सायन्सचं मला जेवढं ज्ञान आहे, कारण न्यूक्लिअर सायन्स प्रचंड अवघड आहे, न्यूक्लिअर सायन्सचा अभ्यास करायला अफाट बुद्धिमत्ता फक्त लागत नाही, त्याला खूप पेशन्स लागतात, आणि आवड नसेल तर तो विषय खूपच रुक्ष वाटतो. म्हणून त्याचं जेवढं ज्ञान आहे हे उलट्या अर्थाने तो म्हणते की मला त्याचं काहीच ज्ञान नाही, तसंच मला सुरांचंही काहीच ज्ञान नाही. मग आता उत्तर काय देऊ याला? मग सोप्या शब्दात काहीतरी सांगायला पाहिजे. मग आता बघूयात रायटर काय उत्तर देतो. आय वॉज गोईंग टू से समथिंग ऑर्डिनरी सो दॅट आय कुड गेट आउट ऑफ द सिच्युएशन. आय टर्न्ड इन ऑर्डर टू लुक ॲट माय नेबर अँड आय सॉ अ व्हेरी फेमस फेस. इट वॉज समवन विथ अ शॉक ऑफ व्हाईट हेअर अँड अ पाईप. आता मी कोणाला उत्तर देणार आहे म्हणून मी शेजारी वळून बघितलं की कुणी मला प्रश्न केला. बघतोय तो एक खूप म्हातारा माणूस होता, वयस्कर माणूस. कशावरून मी ओळखलं? त्याच्या केसांच्या रंगावरून. आणि त्याच्या तोंडात पाईप होता. तर हा तोंडात पाईप असणारा फेमस माणूस कोण? तर चक्क शास्त्रज्ञ आईन्स्टाईन. आता ते कसं त्याला कळतं आणि काय काय घडामोडी होतात ते आपण पाहूयात. आय न्यू दॅट आय मस्ट टेल धिस मॅन द ट्रूथ. ही लुक्ड ॲट मी ॲज इफ माय आन्सर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला माझ्या उत्तराची खूप प्रतीक्षा आहे की हा काय मला उत्तर देणार. आता हा रायटर काही विशेष फेमस नाही, कारण हा तरुण मुलगा आहे, ह्याचं माझ्यासाठी महत्त्व काय? पण तरीसुद्धा आईन्स्टाईनसाठी त्याचं महत्त्वही एवढंच आहे की ही हा तरुण मुलगा म्हणजे फक्त एकच मुलगा नाही तर ही अख्खी पिढी आहे, ही तरुण जनरेशन आहे. म्हणून तरुण जनरेशनला आत्ताच्या काळात काय नॉलेज आहे म्युझिकचं ते मला बघायचं आहे, म्हणून आईन्स्टाईनची उत्सुकता आहे. आय डू नॉट नो एनिथिंग अबाउट बाख, आय सेड. आय हॅव नेवर हर्ड एनी ऑफ हिज म्युझिक. ही लुक्ड सरप्राईज्ड.
आता रायटरने जे खरं आहे ते उत्तर सोप्या शब्दात देऊन टाकलं की बाबा एकदाच सांगून मोकळं हो, म्हणजे परत हा माणूस मला काही विचारणारच नाही, मला बागबद्दल काहीही माहिती नाही, मी पहिल्यांदाच त्याचं नाव ऐकतोय. आता ह्या वृद्ध माणसाला आश्चर्य वाटलेलं आहे, आईन्स्टाईनला आश्चर्य वाटले की असं कसं काय हा बोलू शकतो, इतका प्रसिद्ध माणूस आणि त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. याचा अर्थ तरुण पिढीला क्लासिकल म्युझिकचं काही ज्ञान नाही. यू हॅव नेवर हर्ड ऑफ बाक, ही आस्क्ड. ही मेड इट साऊंड ॲज इफ आय हॅड सेड दॅट आय हॅड नेवर टेकन अ बाथ. झोपेतनं उठून उत्तर देतो की काय शुद्धीवर आहेस का तू, तुला बागबद्दल काहीच माहिती नाही असं आईन्स्टाईनला म्हणायचं आहे. आय वूड लाईक टू अंडरस्टँड म्युझिक सो दॅट आय कुड अंडरस्टँड बाक, आय सेड, बट आय एम नॉट एबल टू, आय एम टोन डीफ. मला खूप शिकायची इच्छा आहे म्युझिक, पण बागबद्दल मला काहीच माहीत नाही, पण मी शिकू शकतो. वेळ निभावून देण्यासाठी दिलेलं उत्तर. आता तो माणूस काय म्हणतोय, म्हणजे आईन्स्टाईन काय म्हणतोय बघूयात. द ओल्ड मॅन गॉट अप. यू विल कम अप विथ मी, यू विल कम अप विथ मी, ही आस्क्ड. आय जस्ट रिमेंड सीटेड. आय एम रिक्वेस्टिंग यू टू कम विथ मी, ही सेड अगेन. चक्क प्रसिद्ध शास्त्रज्ञ विनंती करतोय त्या मुलाला, म्हणजे रायटरला, तू माझ्याबरोबर येऊ शकतोस का बाहेर. आणि रायटरने काहीच प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्याला त्यात पडायचंच नव्हतं, त्याला काही क्लासिकल नॉलेजशी घेणं देणंच नव्हतं. पण ह्या माणसाने परत एकदा त्याला विनंती केली की बाबा येतोस का बाहेर, परत विनंती केली. आता बघूयात ह्या विनंतीचा मान हा मुलगा ठेवतो का. सो आय वेंट अप विथ हिम, ही टूक मी टू अ रूम विच हॅड अ ग्रामोफोन इन इट अँड आस्क्ड व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक. मी उठलो आणि त्या माणसाबरोबर पुढे हॉलमधून बाहेर पडलो. कुठं नेलं त्याने मला, एका रूममध्ये नेलं जिथे ग्रामोफोन होता. आता त्या ग्रामोफोनवर तुला काय ऐकायला आवडेल, तुझी आवड कुठल्या गाण्यांची, हे त्या माणसाने विचारलं. आता ते ग्रामोफोनवरती गाणी ऐकतील, बघूया त्यावेळेस काय होतं. वेल आय आन्सर्ड, आय लाईक सॉंग्ज दॅट हॅव वर्ड्स अँड द काइंड ऑफ म्युझिक व्हेअर आय कॅन फॉलो द ट्यून. म्हणजेच आपण लोक, भारतीय लोक जसं उत्तर देतो त्या पद्धतीचं त्याने उत्तर दिलं. कुठलं म्युझिक मला आवडतं, तर ज्याच्यामध्ये शब्द आहेत, नुसते सूर आ ऊ हू तसलं काही नको, शब्द पाहिजेत आणि त्याच्या जोडीला चांगलं म्युझिक पाहिजे जे मला गुणगुणावं असं वाटेल. आपल्याला मराठी हिंदी सिनेमातली गाणी आवडतात ऐकायला आणि गुणगुणायला, मग ते हिंदीतलं कुठलंही आत्ताच्या काळातलं असो, जुन्या काळातलं असो, किंवा मराठीतलं झिंगाटसारखं गाणं असो, ती गाणी आपल्याला गुणगुणायला आवडतात. त्याच्यामध्ये शब्दही असतात, समजायलाही सोपे असतात, आणि जास्त सुरांचा आणि जास्त सुरांशी त्यात देणं घेणं नसतं, क्लासिकल म्युझिक नसतं, आणि त्यामुळे ते समजायलाही सोपं, गुणगुणायलाही सोपं. तेच उत्तर रायटरने दिलं आहे. मग आता हा माणूस काय म्हणतो ते आपण बघूयात. He smiled and nodded, obviously pleased. You can give me an example, perhaps. Mala udaharan deu shakshil ka, nakki kutla gaana. I told him, I like anything by Bing Crosby. Bing Crosby kone? Bing Crosby aadhunik kaalatla ek namankit sangeetkar jane खूप प्रचंड प्रमाणावर सिनेमे केले हॉलिवूडचे आणि ते खूप गाजलेसुद्धा. त्याच्यामुळं बिंग क्रॉसबीची गाणी ज्याच्या त्याच्या ओठी होती त्या काळात, तर नॅचरली बिंग क्रॉसबी हा रायटरचा आवडता संगीतकार आहे. मग आता आईन्स्टाईन ग्रामोफोनवर त्याची गाणी ऐकवतोय का हे आपण बघूयात. ॲट वन्स आय कुड हिअर बिंग क्रॉसबीज व्हॉइस
फिलिंग द रूम म्हणजे ग्रामोफोनवर आता बिंग क्रॉसबीचं गाणं सुरू झालं आहे. आईन्स्टाईनने ते लावलेलं आहे. बघूयात आता रायटर काय करतो. नाव कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट यू जस्ट हर्ड ही सेड. त्याने आता ग्रामोफोन बंद केला. काय ऐकलं तू आता? मी तर लावलं होतं बिंग क्रॉसबीचं गाणं. नक्की तू काय ऐकलं? तो परीक्षा घेतो आहे आता रायटरची. बघूयात रायटर आता काय सांगणार. द सिम्पलेस्ट आन्सर सीम टू बी टू सिंग द लाईन्स सो आय सँग इट बॅक टू हिम. आता ह्याच्यावर काय ऐकलं हे कसं सांगणार? शब्दात अगदी प्रोज असल्यासारखं सांगणार का गद्य भाषेत की मी अमक्या अमक्या ओळी ऐकल्या? नाही, त्या गुणगुणूनच दाखवावे लागतील. कारण मी आधीच बोललो आहे मला गुणगुणणारं गाणं आवडतं आणि बिंग क्रॉसबीचंच गाणं लावल्यामुळं मला गुणगुणणं भाग आहे. आणि मग मी काही गाणी आणि मग मी काही वाक्य त्या गाण्यातली गुणगुणून दाखवली. आता आईन्स्टाईनची प्रतिक्रिया काय आहे त्यावर बघूयात. ही स्माइल्ड यू आर नॉट टोन डीप ही सेड. म्हणजे काहीतरी जाणवत आहे बाबा याला, काहीतरी कळतं आहे संगीतातलं. ज्या अर्थी हा गुणगुणला चांगलं नक्कीच काहीतरी याला कळतं आहे. आईन्स्टाईन म्हणाला आय टोल्ड हिम दिस वॉज वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग्स समथिंग आय हॅड हर्ड हंड्रेड्स ऑफ टाइम्स सो इट डीड नॉट रिअली प्रूव एनिथिंग. मला हे गाणं तोंडपाठ आहे, 100 वेळा मी ऐकले कारण ते मला खूप आवडतं. मी ते गुणगुणून दाखवले आहेत काहीच विशेष नाही, कारण ते माझं तोंडपाठ झालेलं आहे. तुम्हाला काय कळणार मला किती ज्ञान आहे? आता आईन्स्टाईन काय म्हणतोय बघूयात. नॉन सेन्स सेड आईन्स्टाईन इट प्रूव्स एव्हरीथिंग. का नाही सिद्ध होऊ शकत? सगळं सिद्ध होईल त्याने. डू यू रिमेंबर युअर फर्स्ट अरिथमॅटिक लेसन इन स्कूल. गणिताचा धडा आठवतोय का पहिला, जेव्हा तू पहिली सुरुवात केली गणित शिकायला? सपोज ॲट युअर व्हेरी फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ नंबर्स युअर टीचर हॅड ऑर्डर्ड यू टू वर्कआउट अ प्रॉब्लेम इन से लॉन्ग डिव्हिजन ऑर फ्रॅक्शन्स कुड यू हॅव डन इट. जेव्हा नंबरच तू सुरुवातीला शिकला तुझ्या मॅडमकडून किंवा सरांकडून, तुला हे आठवतं आहे का की मॅडमने दिलेलं वर्कआउट तुला लगेचच जमलं? अजिबात नाही, असं होऊच शकत नाही, कारण तुझी पहिल्यांदाच नंबरची ओळख होती आणि दिलेलं होमवर्क लगेचच तू सोडवून दाखवलं असं होईल का? तर नाही. पण रायटर काय म्हणतोय ते आपण बघूया. नो ऑफकोर्स नॉट एक्झॅक्टली. अगदी हेच मला पाहिजे होतं उत्तर. इट इज लाईक लर्निंग मॅथ्स. You have to learn addition and subtraction in order to do multiplication and division. गणिताच्या अभ्यासाला सुरुवात केल्यावर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन शिकत नाही कोणी, डिव्हिजन शिकत नाही. आधी सोप्याकडून अवघडाकडे जायचं असतं. आधी सोप्याकडे जायचं असतं. सोपं शिकल्यावर अवघड, मग त्याच्यापेक्षा अवघड. म्हणजेच पहिल्यांदा ॲडिशन शिकणार, मग सबट्रॅक्शन. ॲडिशन सबट्रॅक्शन शिकल्याशिवाय मल्टिप्लिकेशन येऊच शकत नाही, डिव्हिजन येऊच शकत नाही. नाव आय एम प्लेईंग समथिंग अ लिटिल मोर ॲडव्हान्स्ड. म्हणजे बिंग क्रॉसबीचं म्युझिक आता मी तुला ऐकवलं, ते काय सिम्पल आहे, तूही म्हणतोय सिम्पल आहे, ठीक आहे. अजून थोडं जे ॲडव्हान्स आहे ते मी तुला ऐकवतो. सोप्यातून आपण काय करू, थोडे अवघडकडं जाऊ. इट वॉज जॉन मॅकरमॅक सिंगिंग द ट्रम्पेटर सिंग दॅट बॅक ही ऑर्डर्ड. म्हणजे इथे काय केलं, आईन्स्टाईनने त्याला पकडलं पेचप रायटरला. मी तुला सोपं म्हणायला लावलं ते तुला जमलं, आता एक पायरी पुढं जायचं. तू म्हटलंस ना की गणितात आधी ॲडिशन सबट्रॅक्शन करावे लागतात मग मल्टिप्लिकेशन येतं. ओके, आपण क्रॉसबीचं गाणं आता सोडू, आणखीन थोडं पुढचं घेऊ. मग तो कोण आहे? मॅकरमॅक. त्याचं ट्रम्पेटर आपण आता ऐकू आणि मग ते तुम्हाला ऐकवायचं. बघू तुला जमतं आहे का.
अँड वी वेंट ऑन फ्रॉम लेवल टू हायर लेवल अंटील ही वॉज प्लेईंग जस्ट म्युझिक विदाउट वर्ड्स. म्हणजे मॅकरमॅकचं पण म्युझिक ऐकलं, त्यातही शब्द होते ते पण मला कळलं, पण हा प्रवास असाच काही वेळ पुढं सुरू राहिला. सोप्यातनं अवघड पायऱ्या आम्ही वर गेलो. अशा एका टप्प्यावर येईपर्यंत म्युझिक वाजवलं आइन्स्टाईनने की ज्या ठिकाणी आता शब्दच नाहीत, फक्त म्युझिक आहे. म्हणजेच काय? क्लासिकल म्युझिक, सूर. आता रायटरला काही कळतंय का हे आइन्स्टाईनला बघायचं होतं, कारण सुरांची उजळणी आता झालेली आहे. आय वॉज अमेझ्ड दॅट धिस ग्रेट मॅन वॉज पेईंग कम्प्लीट अटेन्शन टू मी सो दॅट आय कुड लर्न समथिंग न्यू. मी तरुण मुलगा आहे, तरुण पिढीतला, काही विशेष फेमस नाही, तरी हा म्हातारा माणूस माझ्याकडे किती लक्ष देतो आहे मलाच कळत नाही. एवढं माझ्याकडे का लक्ष देतो आहे त्याला अजूनही माहीत नाही आहे हा आइन्स्टाईन आहे. इट वॉज ॲज इफ आय वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन धिस वर्ल्ड. सडनली ही गॉट अप अँड टर्न्ड ऑफ द ग्रामोफोन. आता ग्रामोफोन आइन्स्टाईनने बंद केला. का बंद केलं? आता शब्दांशिवायचं म्युझिकसुद्धा ऐकवून झालं आहे. आता बघू हा मुलगा काय म्हणतो आहे, ह्याला काही कळलं आहे का? नाव यंग मॅन, ही सेड, वी आर रेडी टू लिसन टू बाक. आता प्रश्न काहीच विचारला नाही आइन्स्टाईनने की हे आत्ताचं तुला म्युझिक कळलं की नाही. फक्त तो शांत बसला होता, ऐकत होता शब्दांशिवायचं म्युझिक. ह्याच्यावरून आता आइन्स्टाईनने ओळखलंय की ज्या अर्थी रायटर म्हणजे हा तरुण मुलगा गप्प बसला होता म्युझिक सुरू असताना, फक्त सुरांचं, याचा अर्थ आता हा केपेबल झाला आहे कशासाठी? क्लासिकल म्युझिक ऐकायला. म्हणून आता आतमध्ये काय चालू आहे? बाकच्या म्युझिकची कॉन्सर्ट. मग आता ह्याला आपण तिकडे घेऊन जाऊया आणि मग तो त्याला सांगतो की चल आता आपण म्युझिक ऐकायला जाऊ. नाव यंग मॅन, ही सेड, वी आर रेडी. वी वेंट डाऊन अँड सॅट इन द हॉल. जस्ट अलाव युअर सेल्फ टू लिसन, ही सेड. दॅट्स ऑल देअर इज टू इट. आता आत जाऊन एकच कर, फक्त तुझं मन उघडं कर म्युझिक ऐकायला. तुझ्या मनाला परवानगी दे म्युझिक ऐकायची, असा हटून बसू नको मला हे काही कळत नाही म्हणून. ओपन अप युअर माइंड, सगळं समजायला लागेल, बाकी इथं काहीच करायचं नाही आहे. आय हॅव हर्ड दॅट पीस मेनी टाइम्स सिन्स दॅट डे, बट आय एम नेव्हर अलोन. आय एम सिटिंग बिसाइड अ स्मॉल मॅन विथ अ शॉक ऑफ अनटाईडी हेअर अँड अ पाईप इन हिज माउथ. ही हॅज आईज दॅट आर अनयुजली वॉर्न. मला क्लासिकल म्युझिक समजून घेता आलं, उमजून घेता आलं. When the concert ended, I too was able to clap sincerely. आता बघा रायटरमध्ये किती फरक पडला आहे, चेंज झाला रायटर काही वेळात. त्याने सुद्धा सिन्सिअरली टाळ्या वाजवल्या, म्हणजे बाकचं म्युझिक त्याला समजलं, त्याचा एन्जॉय करता आला, आणि म्हणून त्याने सिन्सिअरली इतरांबरोबर काय काय केलं, टाळ्या वाजवल्या. Our hostess came towards us. We both stood up. आम्ही उभे राहिलो दोघेही hostess आल्यावर. I am so sorry, Dr. Einstein, she said, giving me a cold look, that you missed so much. इथे आता कळलं रायटरला की जो म्हातारा माणूस मला काही सांगत होता म्युझिकबद्दल तो आइन्स्टाईन आहे. मी एका चक्क शास्त्रज्ञ शेजारी बसलो होतो म्युझिक शिकायला, आणि ती होस्टेस काय म्हणते की तुम्ही खूप काही मिस केलं, जे काही म्युझिक पीस सुंदर होते ते सगळे आता संपले आणि तुम्ही नंतर हॉलमध्ये आला.
याच्यावर आइन्स्टाईन आता काय उत्तर देणार ते पाहूयात. आय एम सॉरी टू ही सेड माय यंग फ्रेंड हियर अँड आय हाऊ एवर वेर एंगेज्ड इन द ग्रेटेस्ट ॲक्टिव्हिटी ऑफ विच अ ह्युमन बीईंग इज केपेबल. आम्ही हॉलमधून निघून गेलो त्याबद्दल सॉरी, पण आम्हीसुद्धा एक ग्रेट ॲक्टिव्हिटी करायला बाहेर गेलो होतो, टाईमपास करायला नाही. आणि जी ॲक्टिव्हिटी ह्युमन बीईंग माणूस करू शकतो हायेस्ट लेवलवर, ते उत्तर ऐकल्यावर हॉस्टेसला काही कळेनासं झालं की नेमकं हे काय उत्तर आहे. त्यामुळे तिची प्रतिक्रिया काय असेल ह्याची क्युरिओसिटी आपल्याला आहे, बघूयात ती काय म्हणते. शी लुक्ड पझल्ड. रिअली शी सेड अँड व्हॉट इज दॅट. अशी काय ॲक्टिव्हिटी तुम्ही करायला गेला की जी खूप हाय लेवलची होती. मी तर तुमच्यासाठी खूप हाय लेवलचं म्युझिक कार्यक्रम ठेवला होता. आइन्स्टाईन स्माइल्ड अँड पुट हिज आर्म अक्रॉस माय शोल्डर्स ओपनिंग अप द फ्रंटियर्स ऑफ ब्युटी. आइन्स्टाईनने काय उत्तर दिलं लेडीला, आम्ही सौंदर्याचे दरवाजे उघडले कारण सूर हे सौंदर्य आहे. सुरांचं सौंदर्य जाणवतं केव्हा, जेव्हा आपण ते ऐकतो आणि जेव्हा ते आपल्याला समजतात. नाही समजलं तर तो एक वृक्ष प्रकार आहे, आणि समजलं तर त्याच्यासारखी सुंदर दुसरी वस्तूच असू शकत नाही. लेसन इथे संपलेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या लेसनचं वर्कआउट आपण पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.